गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता असलेली पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हिची हत्या झाली असावी असा संशय पोलिसांनी कोर्टात व्यक्त केला. या प्रकरणी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरसह एकनाथ खडसेंचे भाचे राजू पाटील यांनाही अटक करण्यात आली आहे. काय आहे हे प्रकरण पाहूयात. कळंबोलीमधील रोडपाली येथून बेपत्ता झालेल्या अश्विनी बिद्रे प्रकरणी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला गुरुवारी अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ राजकारणात सक्रिय असलेले जळगावचे ज्ञानेश्वर पाटील उर्फ राजू पाटील यालाही पोलिसांनी अटक केली आहे. त्याला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पनवेल कोर्टानं दिले. राजू पाटील हा भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा आहे. गेल्या 2 दिवसांपासून पोलीस त्याची चौकशी करत होते, मात्र त्यानं पोलिसांना चौकशीत काहीच सहकार्य केलं नाही. गेल्या 2.5 वर्षांपासून पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रेचा खून झाला असावा असा संशय नवी मुंबई पोलिसांनी कोर्टात व्यक्त केलाय. गेल्या 11 एप्रिलला राजू पाटील, अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे या तिघांचेही लोकेशन एकच म्हणजे भाईंदर असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. त्या दिवशी कुरुंदकरनं राजू पाटीलला अनेक फोन केले होते. अंधेरीला असलेला राजू पाटील 1.5 तासात भाईंदरला कुरुंदकरच्या घरी पोहोचला, पण त्या ठिकाणी तो केवळ 15 मिनिटच थांबला. तो तिथं का गेला होता ह्याचं समाधानकारक उत्तर तो पोलिसांना देऊ शकला नाही. त्यामुळेच ह्याच दिवशी काहीतरी घातपात झाला असावा असा पोलिसांना संशय आहे. जेव्हा राजू पाटील अभय कुरुंदकर यांच्या घरी गेला, त्यानंतर 15 मिनिटांनी अश्विनी बिंद्रे यांचा मोबाईल बंद करण्यात आला होता. त्या तो आत्तापर्यंत चालू करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या 15 मिनिटांमध्ये अश्विनी यांच्या हत्येचा कटही रचला जाऊ शकतो अशा प्रकारचा संशय पोलिसांनी न्यायालयासना समोर व्यक्त केला. त्यानंतर राजू पाटील याला 15 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. राजू पाटील कुरुंदकरच्या घरी गेला तेव्हा अश्विनीचा मोबाईल फोन सुरू होता, मात्र त्यानंतर अश्विनीचा फोन बंद झाला, तो अजूनही बंदच आहे. त्यामुळे पोलिसांचा राजू पाटीलवर संशय आहे. राजू पाटील याला संशयावरून अटक करण्यात आलेली आहे. त्याचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे. कारण सर्व तिघांचं लोकेशन एका ठिकाणी भाईंदरला मिसिंगच्या दिवशी मिळालेलं आहे. परंतु तिघांचं लोकेशन एकच आहे. एवढ्या संशयावरून राजू पाटीलला अटक करणं चुकीचं असल्याचा दावा त्याच्या वकिलानं केलाय. त्यांचं एकत्रित लोकेशन भेटलेलं जे पोलीस तपासणी केंद्रांना सांगते, ॲक्च्युली तो जो लोकेशनचा भाग आहे 3 किलोमीटरचा रेडियस आहे. आणि हे पाटील जे आहेत हे नेहमी यांचं मुंबईत येणं जाणं होतं, तो आणि योगायोग केवळ तो फोन आलेला म्हणून त्यांचं ते लोकेशन ट्रॅक होत आहे. बाकीची ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ह्या तपासानंतर निष्पन्न होईलच. आता त्यावर जास्त भाष्य करणं योग्य होणार नाही. अश्विनी बिद्रेचा घातपात झाला असावा असा संशय पोलिसांनीच व्यक्त केल्यानं ह्या प्रकरणातलं गांभीर्य वाढलंय. त्यातच अभय कुरुंदकरनं आपल्या घराचा रंग देखील बदलल्यानं संशय आणखीनच बळावलाय. स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई.